सर्दी कफ काहीतरी इलाज करा. डॉक्टर म्हणाले एक काम करा, गोळी घ्या तीन टाइम द्या, पातळ औषध दिलं आणि लिक्विड कपावरचं आणि सांगितलं तीन वेळा हलवा आणि ते औषध द्या. ऐकलं घराकडे इले सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरने सांगल्याप्रमाणे हलवा आणि डॉक्टरला द्या, म्हणजे हलवा आणि औषध द्या हे ऐकल्यावर त्या सर्वरी झाला सारखे दे जरा ऐकल्यानंतर नीट ऐकाव नाही. सकाळी उठले नऊचं टाइम म्हातारी डोस देऊचो जोरदार हलवल्याने म्हातारे बसवल्याने हलवल्याने आणि त्या पातळ औषध दिल्याने म्हातारा गुटक्याला खाल्यान दुपारी थोडीशी जिरवून झाली अशी दणक्यात हलवलेल्याने. बरं दुसरा डोस, दोन नंबरचा डोस, दुसरा डोस हे देऊ गेले. डॉक्टर हलवून द्यायच्या येड्या पातळ औषध हलवायचं डॉक्टर तर थळाक बसताना तळा तर जरा हलवायचं ते ऐका की नाही. दुपारी परत म्हातारे घालवल्याने गरवाजी होती ती घालवल्या दुपारी औषध दिल्यावर घोडभर घेतलं आणि तिसरे डोस देऊ गेले म्हातारींना शापच ना कोंबडा मान टाकताना जवळ झाली तरी पण डॉक्टरने सांगितलं हलून द्यायचा. तिसऱ्या वेळी इतक्या हलवल्याने म्हातारे गेले भो पराक्रमी माणूस आहे खरा का हो. तिसऱ्या टायमात गेली ना असं मात्र कोणा घालून देऊ नका हा आणि गेलाच तर पिके नागड्याकडे जावा उघड्याकडे जाऊ नको. इतकं डॉक्टर मधी हे माहीत कोणतरी आणलेलं आहे कोणती माहिती
मधी सांगायचे भाई त्यांना पण एक भाई शिकवत होती नाव वेगळाच सांगायचे वरकुले भाई खाली खाली त्यांना खैसून गावतात बा भाई गावा मधी सांगायचे बाईंचा जो माका शिकू एक बाई होती मावळी प्रामाणिकपणे सांगतो मगाशी चटकन बुवा म्हणाले की माझ्या वर्गात हे मुंडकर मुंडकर ते पाठी बोलवला तुम्ही माझ्याकडे बघितला तर माझं वय दिसणार नाही तुम्ही असं जोईल बुवा म्हणाले आता एक काही बघा प्रपंच परमार्थ साधून प्रपंच करून मुलाबाळाला सांभाळून नोकरी धंदो सांभाळून कष्ट करून घर उभ्या करून जर बाप एखाद्याचं वयोवृद्ध होत असेल बुवा आता सगळ्यांना आता तुम्ही त्यांच्या वर्गात होता पण तुम्ही तरुण वाटता तुम्ही तरुण वाटता त्यांच्या वर्गात असून भले डांबार घालता पण तरुण तुम्ही तरुण वाटता त्यांच्या आणि हे वयस्कर का वाटतात प्रत्येकाला प्रपंचाच्या ओझ्याखाली पेलण्याची ताकद प्रत्येकाची वेगळी आहे स्टॅमिना आता काहीतरी संकटामुळे किंवा काही घरगुती कारणामुळे काही त्यांच्यावर आघात झाले असतील किंवा काय अशाने सुद्धा माणूस म्हातारा होतो आघात होतो तुमच्यावर आघात झाले नसतील कर्मधर्म सोयला होय ना किती आठवडा डांबार घालता पण बुवा तुमच्या वर्गात असल्यामुळे सारखं स्वाभिमान तुम्हाला पण त्यांचा आणि त्यांना पण तुमचा आहे का मगाशी मला सांगितल्याने वर्गात बसल्यापासून तो पहिल्यापासूनच असो कारण पहिल्यापासूनच पण माणूस असंच होतो हसतमुखी आणि लोकांना हसवणारा वर्गापासून होता वर्गात लहानपणापासून तीच मुलाची लक्षणे दिसतात आजही तीच तळा आहे अजूनही ते शरद पवार अजून दादा कोणते बाकी जोईल भावांसाठी एकदा आणि आमच्या मोठ्या साहेबांसाठी एकदा पाहिला होता म्हणून बुवा तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो तुमच्यासाठी एक प्यार कभी कम नहीं करना कोई सितम मनुष्य मेल्यानंतर त्याचा मुलगा फडका जर घेऊन गेलो ना तर त्या मुलग्याने मागितले मागे वळून बघितलं तर हजारांची लाईन त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं ना त्याला मुलग्याला पण वाटेल माझा बाप कोणतरी चांगलं कर्म करून गेला म्हणजे असंच बुवा जगलं पाहिजे वडील चांगलं सांगितलं ना तर जगण्यात काय अर्थ आहे वाडीत एखादं मेलो तर काय काय वेळ असं म्हणतात अरे गेलो तो गेळ भरा झाला पिढा गेली लय छळल्या असा कधी म्हणता नाही काय गुलाम माणूस चांगला देव माणूस होता बघा ती व्यक्ती आज मगाशी त्या बोर्डावर मगापासून आपण बघतो पण त्यांची आठवण म्हणून आमचे लाडके मृदंगमणी कैलासशी बाळकृष्ण पुंडलिक साळुंके त्यांचा बॅनर लावलेला का मरावे परिकीर्ती रूपे वरावे आता ते हयात नाही पण कुठेतरी त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माची जाणीव ठेवून या मंडळाने त्यांचा फोटो लावलेला एकदा जोरदार त्यांच्यासाठी काळ्या भागले आणि ह्यालाच म्हणतात जगणं यालाच म्हणतात जगणं नाही तर मनुष्य किती वर्ष जगला ते महत्वाचं नाही मानाने जगायचं सन्मानाने जगायचं आणि हे शिकवणारे कोण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी होते आज भजन पूजन कीर्तन हे कोणामुळे चालू आहे भजन पूजन कीर्तन रामेश्वर आरेश्वर गांगेश्वर कुणकेश्वर देवदेवतांचे कळस आज जिवंत आहेत
याचं कारण मेवळात छत्रपती शिवाजी एकदा जोरदार करायचं. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते ना गो, आज आपण जय जय रामकृष्ण हरी म्हणणार नव्हतो. सकाळी 4:30 उठावायचा वर करू हो. सन्माननीय अनंत मोंडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे विनायक मोंडकर योगेश मोंडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळा वाजवा. एक मात्र एक खासियत आहे या मंडळाची, मापात माप करत नाही लोक. व तुम्हाला पण दिले ना तेवढं सुद्धा मला देतात, म्हणजे कुठेतरी मापात पाप नाही. कलाकारांची जाणीव ठेवणारे या ठिकाणी मायबापची प्रमोद गाडीबाबांनी सुरुवातच तशी केलेली आहे. 500 सुरुवात माझ्यापासून केली, संगतीने पंगतीचा फायदा होतो. मला 500 लगेच तुमका 500 तुमका मागपर्यंत ते दिले नाही. किती दिले ते माझ्याकडे नोंदा, माझ्याकडे येतले ते. असं काय ना हो, तुमचा हसरा चेहरा ना, तुमचे आशीर्वाद पाहायला बस झाले हो. हे पैसे आज आहे का उद्या नाही ते राहत नाही. लक्ष्मी चंचल आहे. मृदंगमणी दिगंबर घाडी, मृदंगमणी दिगंबर घाडी यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं बक्ष झालेलं आहे. जोरदार टाळा वाजवा. धनाजी वाटकर अनंत मोंडकर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये. धन्यवाद. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो आणि डायरेक्ट गजर हा, वेळ नाही जास्त घेणार मी. इंद्रियावर ताबा नसल्यामुळे पिंजरा पिक्चर मधला गुरुजी काय झाले, पिंजरा पिक्चर मधला गुरुजी गेला आणि आमचा तबला पण गेला. रावणासारखा हुशार श्रीमंत नव्हता पण अहंकाराने लंका जळली. बुवा दुःशासन धावा कुठे तुमका दिसता, रावण बिहेवियर दिसता, दुःशासन धावा दिसता, दुर्योधन पानपट्टी दिसता नाही दिसणार, श्रीकृष्ण धाबा दिसेल, प्रभू रामचंद्र धाबा दिसेल,
पण दुशासन व्हिडी शॉप नाही नाही त्या आग लावती असं कुठे टपरीवर पण नाव लावलं नाही या लोकांच्या टपरीवर पण नावं लोक लावत नाही बुवा पण आमची नावं उद्या या भरणाच्या माध्यमातून बुवा आमका किती सन्मान मिळतो 80 वर्षाचा माणूस आपला पाया पडतो हे कमवलं आपण 80 वर्षाचा माणूस नमस्कार चव्हाण बुवा म्हणून वागता ह्या कमवलं आपण पैसे नाही राहिले तुम्ही दिलात ते जाणार संपणार पण 70 वर्षाचा माणूस जर जोईल बुवा तुम्हाला येऊन नमस्कार वाकून करत असेल तर हे तुम्ही कमवला कोणामुळे कमवला या भजनाने या हरिनामाने आपल्याला दिला एवढा हे हरिनामामुळे आज आपण जगतोय श्वास आहे आपला माझ्यावर 2 वेळा मोठा प्रसंग येऊन गेला 2 वेळा आजार मला पॅरलिसचे झटका मला 2 वेळा येऊन गेले अटॅक येऊन पण त्याच्यातून मी जिवंत अजून राहिलो आणि आता मी तुमच्यावर डबलवारी करतोय माऊली यांच्या बरोबर आणि तुम्ही ऐकताय हे कोणाची पुण्य आहे हे हरिनामाची पुण्य आहे मी जे काही केलं ना हरिनाम त्याने मला घडवलं म्हणजे परमेश्वर लांब नाही बुवा परमेश्वर हाय फक्त तो कळला पाहिजे देव जिवंत आहे तो कळला पाहिजे सद्गुरू करायला पाहिजे देव साक्षात आहे काय काय लोक शिकलेली म्हणतात मी डॉक्टर झालो इंजिनियर झालो अरे कसले देव मानता काय तुम्ही खुळे खुळ्यात काढतो काय काय जास्त शिकलेले काय म्हणतात अरे येडा तू कसली भक्ती आणि कसला देव आणि कसला असे म्हणणारे पण लोक पण त्या दिवशी जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा ते मान घासायला ते डोकं ठेवायला तुम्ही मग असे म्हटलात घरात टाळे मारून लोक जातात अरे पण टाळे मारून लोक जातात बुवा 50 वर्षानं काय होणार पण आपला मूळ शोधक त्यांना यावचा लागतं त्या घरात नाही तर नडीक येतात ते देव ठेवलेला असतात उंदरात तुम्ही सांगितलं उंदीर नेऊन घसरता देव बाथरूम मध्ये टाकता उंदीर पण त्या देवांका एकत्र करून धुवून परत तिथे येऊन नाक घासूचा लागतं 10 वर्षांनी 15 वर्षांनी टाळा तोडून काय काय असे मी बघितलेले काय काय ज्यांचं मूळ गोत्र काय तुमच्या माझा मूळ गोत्र काय या सर 50 वर्षाने आपल्या बापाशी किंवा आज्या नाही सांगल्या तर त्या गोत्र शोधण्यासाठी बुवा दारोदार पुरा महाराष्ट्रात फिरावं लागतं आपण आणि त्या मूळ शोधाचा लागतं ना त्याचा त्रास होता घरातलं मूळ पुरुष वास्तुपुरुष आणि आपली मूळ खानदानीचा देव कुठला हे शोधण्यासाठी महेश परब बुवा त्या मुळापर्यंत जावचा लागतं केव्हा केव्हा नाही तर त्याचा त्रास होता मूळ भूमिका म्हणतात ते का मूळ म्हणून टाळा मारल्यानंतरी बुवा ते उंदरान देव घसरल्यान तरी लक्षात ठेवायचा किती तुम्ही जावा मुंबई चाकरमाने जाऊन दे झील एक असा दे पण तो कधी आज ना उद्या त्या झिलात आपलो गाव दाखवायचो जो शिकलो तुमचं बुवा मोठं झालो झील इंजिनियर झालो पण त्याला जमीन दाखवा तुमचं वाडो खोय तो दाखवा तुमची आंबे खळत कलमा खळत बांध कळा आणि खळ खळ काया त्या सगळ्याचे का दाखवा आणि आज ना उद्या तो फसवतो लक्षात ठेवा म्हणून माणसाने मुळात विसरायचं नाही एवढं सांगतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बघा एक आठवण म्हणून त्यांच्यासाठी गौरव घाडी तिरलोट गौरव घाडी तिरलोट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गौरव भाऊ लाख लाख धन्यवाद शिवाजी महाराजांचा विशाल भगवान या राजधानीवरती भगवान निशाण आहे भगवान निशाण आहे रायगड किल्ला महाराष्ट्र निशाण रायगड किल्ला महाराष्ट्राची महाराष्ट्राची शान रायगड किल्ला त्याच्यावर भगवान म्हणून छत्रपती आपले राजे होते पुढील परंपरा मला
परंपरा जीवन ते आजही छत्रपती शिवाजी महाराज बुवा पुन्हा जन्माला येतील पण त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला यायला पाहिजे. पण आमच्या जिजाऊ सध्याच्या जिजाऊ म्हणजे वेळ काय संध्याकाळी 7 वाजता रिमोट घेतल्या मोबाईलचो तो काय आई कुठे काय करते 7 वाजता रिमोट हातात दिलो तो 10 वाजल्याशिवाय रिमोट. सगळे तसे नाहीत, काय काय चांगलं पण आहे. काय काय सिरियल बघा तुम्ही, टीव्हीवर सिरियल बघा काय काय चांगले आहेत. पण काय काय सिरियल मध्ये काय दाखवतात ना तर काय कळतच ना. म्हणजे मध्ये ते एक मी सिरियल बघितलेली, ती जुनी झाली. श्री आणि कोणती, जान्हवी, जान्हवी, जान्हवी. अरे 15-16 महिने ती गरोदरच होती हो त्या सिरियल मध्ये. 15-16 महिने लोक विचार करीत 2 वर्ष होतली कधी काय रिझल्ट लागतो कधी. म्हणजे बघा ह्याची बायको त्याच्यावर, त्याची बायको त्याच्यावर, म्हणजे नेमकं काय बघा सुटत. म्हणजे ह्या दाखवता काय तुमका. अरे महाराष्ट्राचा धर्म हिंदू धर्म जगात श्रेष्ठ आहे, हिंदू धर्माची परंपरा जगात श्रेष्ठ आहे. अरे की नाही ती जाणू. गंडरायाची गर्व दिन झाली बानू धनगती. ते बघा ना किती संभाजी महाराज. आज छत्रपती संभाजी महाराजांची आठवण येते. बुवा वयाच्या 15 वर्षी 152 लढ्या माझा संभाजी महाराज जिंकला. 152 लढ्या चमडी काढली औरंगजेबाने, चमडी अंगावरची नक काढली, तापलेला सळई डोळ्यामध्ये घुसवल्या. धर्म बदलला नाही, धर्म वेगळा, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जोरदार काळावर हे खरे धर्मवीर. 15 वर्षाचा असताना 152 लढ्या आहेत बाबू. 15 वर्षाचे असताना आणि आता 15 वर्षाच्या मुलाच्या तोंडात काय ह्युमर. ते 2 पुडी एकत्र घालतील काय का. आणि 2 पुडी असं कापतात आणि ते एका पुडी घालतात आणि चकचुक 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 काय का पतंग उडवतो तो काय चावून बा कधी म्हणजे हे कलियुग कुठे मला चालला. हे कुठेतरी अविचार चालू राहा. व्यसनाधीन होऊ नका मंडळी. तरुण मुलांना सांगतो बाबा व्यसन करावं माणसाने, पण व्यसनाचा जो आळी गेला तो विषय संपला. म्हणून रस्त्यावर लिहिलेला असतं बघा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनावर ताबा ठेवा, व्यसनाधीन होऊ नका. आई वडिलांनी दिलेला आपला जन्म चांगल्यासाठी घालवा. आता काय काय मुलं बघा, मी रस्त्यावर येताना बुवा आता बघितलंय. काय काय मुलं कणकवली देताना मी आता बघितलं बुवा. जवळजवळ 120 स्पीडने आमच्या गाडीच्या बाजून 120 पुढेच होतो टू व्हीलर वालो. पाठी एक कॅलेंडर बसलेला पोरगो जवान पोरगो कॅलेंडर पाठीमागे ना रणतुळाच्या खणकुळात पाठीमागे जो बसलेला आणि ती गाडी कशी होती पल्सर सारखी अशी गाडी ना मागचा बुकांडा असं उंच होता उंच. असे काय गाडी तयार केल्या मी मागचा त्या बुकांडा ना त्याच्यावर हातभरवर सन्मान्य विलास गुरव यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या. माऊली तो कॉलेजचा मुलगा होता, जरा त्यांनी गाडी अशी बनवून घेतलेली तो वरच्या बाजूत त्या पोरग्या बसलेला. त्या पोरग्याने त्याका मिठी मारलेला ना पुढचा त्याका काही दिसा नाही त्या चालवणाऱ्या तरी पण मारा तो. आणि 120 पुढे असं गेलो ना छापकर ना असं बाजून गेलो ना स्वयं असं गेलो आणि पुढे गेलो रे. माका असं मी मनात म्हणते रे देवा कशासाठी एवढी फास्ट मारे. हायवे आपला एवढा मोठा हायवे तू
फास एवढी मारतो समजा तुझ्या आई वडिलांना सांगून तू आलास बाहेर पडून संध्याकाळी येतो म्हणून आणि समजा काय वाईट घडला एकुलता एक मुलगा आई वडिलांचा असेल तर त्या समजा काय त्याचा वाईट झाला त्या आई बापाने कोणाकडे पाहायचं हो त्या आई बापाने कोणासाठी रडायचं अरे किती स्वातंत्र्य किती आई बापाने कर्ज काढून तुला गाडी घेऊन दिली 120 पुढे त्या स्पीड मध्ये झापकन गेला समजा न जाणो त्याचा कंट्रोल सुटला असता तर काय झालं असतं हो त्याची अवस्था पण नाही पाठीमागे कॅलेंडर म्हणजे मी भियाला चालवता नेमको कोण तो चालवत कारण धरलेला येटोळा आला घालून ना चालवता कोण काय परिस्थिती आहे मला सांगा एक मी मुलगी अशी बघितलेली आहे हसण्यावर घालू नका मी स्वतः मुलगी बघितलेली आहे बुवा पाठीमागे कॉलेजच्या मुली टी शर्ट घातलेली मुली मी स्वतः बघितलेल्या गोष्टी ह्याच्यात खोटं नाही हा जोक्स नाही कॉलेजच्या मुलग्याला अशी मिठी मारून पाठीमागे टी शर्ट ईद बरोबर पॅन्टीच्या वर ती पोरगी आम्हाला पण मुलं आहेत पण ज्या घडतात आम्ही सांगते ईदभर कमरेच्या वर ईदभर टी शर्ट घालून असा पाठीमागे मिठी मारल्याने हवेन चालली मागसून टपोरी 2-4 होते असे फालतू ते मागसून सिगारेट ओढणारे मागसून त्यांका जाऊचा होते जाऊचा 10 किलोमीटर मेले 50 किलोमीटर मागसून जातो जाऊचा राजा पडा त्यांका समजा लाव हायसून जाऊचा कणकवले आणि पुढे ती पोरी चालली आहे अर्धा टी शर्ट वाढली हे मागसून पोर कणकवले जायचे गेले ग सावंतवाडीत पोचले आता माहितच ना ते भरात बघतो अरे माणसाचं उठला ना अरे मला कणकवली गेली म्हणजे इतक्या सुद्धा मनावर काबू नाही काय काय वेळा अशी पेपरला आलेल्या बातम्या सिगरेट ओढलेली सिगरेट अर्धी सिगरेट ती पोरी बसली तिच्या पाठीमागे टाकलेली आहे मग माझ्या मुलींना एवढंच माझं सांगणार हिंदू धर्माची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे हो कोकणाची तर खास आहे डोईवरचा पदर केला ओढणी गेली पण आता निदान तरी कपडे अंग बर घाला माझी विनंती आहे तुम्हाला अत्याचार अविचार हे कुठेतरी बलात्कार का चालले आहेत अविचार का चालले आहेत आई वडिलांनी केलेले संस्कार त्यांच्यावर नसतात अविचाराने ते गांधवलेले असतात आणि असं कुठेतरी सावध भेटण्यासाठी ते तयार असतात 15 वर्षाच्या मुलीवर जर 50 वर्षाचा माणूस 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो बुवा हे का करताय कारण त्याच्यावर संस्कार झालेले नसतात आणि हे पेपरला येते ते दुःख वाटते ऐकून 8 वर्षाची मुलगी एवढी चिमुरडी तिला माहित पण नाही वोट पडल्यावर दूध बाहेर येईल त्या मुलीवर 80 वर्षाचा 60 वर्षाचा नराधम जर बलात्कार करत असेल बुवा तर त्याला कायदा आणि केशी कसले लढताय ह्याच्यामुळेच आपला भारत देश मागे आहे त्या 80 वर्षाचा म्हातारा माझ्याकडे जाऊ ना त्याचा कापतोय मी घेणार बघा नाही तुम्ही द्या असा काय करू ते मगाशी बापू आज छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते ती श्रद्धा वालकर ती मुलगी श्रद्धा वालकर मराठी होती हो तिचे 35 तुकडे त्या नराधमाने केले आणि त्या फ्रीज मध्ये नेऊन ठेवले आज छत्रपती शिवाजी महाराज असते ना त्या 35 तुकड्याचे 70 तुकडे त्या ज्या मारणाऱ्याचे 70 तुकडे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असते 70 तुकडे कायदा आपला कमी पडतो कायदा कमी पडतो केस लढवली जाते आणि काय काय गुन्हेगार सुटतात या युट्यूबला टाकू नको हरणात मारल्या कोणी बॉडी बिल्डर हरणात मारलं सुटलो आम्ही हुंदरात मारलो तरी आम्ही 2 वर्ष घालतो म्हणजे परिस्थिती काय आहे हे तर कलियुग आहे म्हणून बघा चांगल्याला न्याय नाही हो वाईट शर्ट कंपनी व्हाईट आहे ना व्हाईट शर्ट ठीक आहे ठीक आहे हे सगळे व्हाईट कॉलर व्हाईट कॉलर म्हटलं ते जे बसलेत ना बुवा त्याचा व्हाईट शर्ट मी बघितलेले त्याचा अर्थ माका माहिती आपण सांगतो लक्ष्मी सरस्वती शुभ्र वस्त्र धारिणी सरस्वती तिचं शुभ्र वस्त्र धारिणी हंस सरस्वतीचं वाण काय शुभ्र वस्त्र धारिणी ही आणि त्या पंढरपूरचे वारकरी सुद्धा पांढरी टोपी पांढरा सदरा पांढरा लेंगा का घालतात जो शुद्ध अंतकरण ज्याचा असताना जो भक्ती मध्ये विलीन होतो ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याचे विचार शुद्ध आहेत त्याचे स्वच्छ पांढरे विचार आहेत
ज्याच्या मनात पाप नाही ते पांढरे कपडे घालतात आणि ते स्वच्छ मनाने राहतात, स्वच्छ मनाने समाजात वावरतात, स्वच्छ मनाने सेवा करतात, ज्यांच्या मनात कसली पाप नाही म्हणून ते स्वच्छ मनाने पांढरे कपडे, व्हाईट शर्ट कंपनी त्यांची स्वतःची कंपनी, व्हाईट शर्ट कंपनी आहे, त्या कंपनीला परमेश्वराने उदंड आयुष्य देव, योगेश, सुशांत, दर्शन, भावनेश, विनायक, संदेश, गणेश, दिगंबर, रत्नेश या सन्माननीय कलाकारांनी हे 100 रुपयाचे बक्षीस दिलेले, जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी प्रभू रामचंद्र त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. सन्माननीय मांडकरी डेकोरेशन सर्व्हिस 4 साऊंड सर्व्हिस संतोष तांबे पडेल शिवडीवाडी है ना, हा शिवडीवाडी पडेल यांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं, जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर सादरीकरण करतो बुवा, कारण वेळ झालेला आहे, तुम्हाला पण वेळ पाहिजे फक्त एकच. बुवा मगाशी सांगितलं ना देशावर, जो देशाला विसरला, जो देशाच्या बॉर्डरवर आपलं रक्षण करतायत, देशाचं रक्षण करतायत, त्याला जो विसरला तो संपला. ते गाणं मला आवडते, ते काय म्हणतो मी ते ऐका जरा गाणं सुंदर, मला ते छान गाणं आवडतं, विदा सावरकर. बुवा विनायक दामोदर सावरकरांचा अपमान या देशात करत चाललाय, हे विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर, आम्ही जे पुस्तकात वाचले बुवा महेश, काळ्या पाण्याची सजा ज्यांनी भोगली देशासाठी, आणि समुद्र वा समुद्रात ऐन समुद्रात इंग्रज घेऊन जात होते, संडास मधल्या काचा फोडल्या आणि उड्या मारल्या समुद्रात, उडी मारली आणि अंदमान निकोबार तिकडे पलीकडे पकडल्यात त्यांना, कारण पकडणार आमच्याच माणूस, आमच्याच माणसात आमचं करतो ना, बाकी काय ना, संभाजी महाराजांना पकडलं कोणी, हे आपलं माणूस धोकादायक असत. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडून कोण दिलं, त्याचं नाव का माहिती आहे दादी रे, कोण होते ते गणोजी शिर्के, त्यांचं आडनाव गणोजी शिर्के मराठीत होते, सबको मिळून संभाजी महाराज होतो, गणोजी शिर्के त्यांनाच फसवल्या. विभीषण कोण होतो, रावणाचा भाव, आणि रावणाचा मुलगा कोण, इंद्रजीत, तुमका माहिती आहे रावणाचा मुलगा कोण, इंद्रजीत, इंद्रजीत हो असो होतो, त्याचा इंद्रात पराभूत केलेला, त्यांना इंद्रा 14 वेळा इंद्राला पराभूत केलेला, इंद्रजीत मरणार नाही होतो, पण ह्या विभीषणात माहिती होता कोण चुलतो, इंद्रजिताचा चुलतो विभीषण, एका माहिती होता ह्यो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माझं सक्को भाव रावण रामाच्या हातून मरू शकत नाही, त्या कोणा माहिती होता चुलत्यात म्हणजे विभीषणात, त्या चुलत्यात त्या काळात चुलत्यात रामाकडे गेलो आणि सांगल्या पहिलं इंद्रजिताक मार त्याच्यानंतर रावण मरतलो, म्हणजे त्या काळात सुपारी त्याच्या चुलत्यात पुतण्याची घेतल्या त्या काळा ताताचा काळ, बरं कसले चुलत्याने कसले सावत्र, अरे हायवे जमीन गेली कोर्टात केशी लढत पैसे लागल, आमचं एक कोपरुंद असतो ना काय ना, आम्ही कर्मधारी आमच्या नशिबात हापूस नाही, आमच्या नशिबात फक्त शेट येते हे काय नाही तर ते बिटके वा तुमका ना, आमच्याकडे बारी असली घर घ्या तेव्हा घेते खालात ना, तर आठवडोभर कमीत कमी 5-7 दिवस तर बोलीत रावायची, अशी बांद्रासारखी अशी लांब येते बोलीत रावायची, पण तुमचा हापूस खाल्यानंतर बरा वाटला, मग अशी ते दुरेशेटने दिला ते खायला. आता ही माऊली मगापासून सांगतात जातालाच घ्याना या बाजून नको जाव, ह्यांना जावा जाताना ह्यांनाच जाऊया, त्यांनी तयार ठेवलेले म्हणजे किती भेट देणार ते सांगतात, आम्ही काय काय घडावं आपली सेवा ते आम्ही त्यांना घेऊन जावा म्हणजे कुठेतरी देणार आहे, त्यांना चुकून द्यावा मका बॉक्स बनवून द्या, त्यांनी सांगितलं ना चुकून तरी मिळते म्हणून, तुमच्याकडे तुमच्या गावी नाही थोडे पण असा का दोन तरी व्यवसाय शेवटतो सर, आता शेवटतो ना आणि तो मोठ्या अंगावर बारको लागतात तू तरी देवा देवा त्याका लई चव बघली द्या लई चव म्हणून बघा देशभर एक गाणं आहे लता मंगेशकर यांनी त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर त्यांनी गायलेलं गाणं आहे बुवा, सहसा कोण गात नाही
भालचंद्र केळुसकर बुवा आणि शक्यतो मी म्हणतो ना, ते विशेष कोण म्हणत नाही, पण या गाण्याला इतका दर्द आहे. विदा सावरकरांनी ते लिहिलेलं आहे, रक्ताने स्वतःच्या तुरुंगात रक्ताने फाडून त्या रक्ताने भिंतीवर लिहिणारे हे देशप्रेमी विदा सावरकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. भारत माता की जय. भारत माता की वंदे. वंदे बोल. त्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्यामध्ये राहतोय, नाही तर आज डबल बारीक आणि काय काय खरं नाही. म्हणून त्या देश स्वातंत्र्यासाठी आपण जोरदार एकदा देशावर बाउंड्रीवर जे लढत आहेत आपल्या देश संरक्षणासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देवा शपथ. माका आठवण कधी झाली, 26 जानेवारी 15 ऑगस्टला की शाळेत ह्या गाणं बुवा लागायचं आणि हा आणि गाणं लागलं ना आणि शेवटी सगळं झाल्यानंतर लेमन बोळी येते हे तांबडे असे ना ते चंद्राच्या आकाराचे. आता ते बोळी बंद झाले, पहिले इतके लांब होते आता येदे झाले. हे लेमन गोळीसाठी आम्ही भाऊ भाव हे छोटो भाव माझा त्याच्यात आले हो छोटो भाव माझा थोरला भाव उदय चव्हाण मी आणि अक्षरशः लेमन गोळीसाठी 2-2 गोळी घेतले पोटार बसून मारले हो एका मागून त्याका मिळाले 3 माका एकच म्हणजे काय माका होय म्हणजे काय अरे म्हणजे त्या लेमन गोळी आज लेमन गोळी म्हणजे अरे दिसत पण आणि मी आता काय सांगायचं मी 500 गोळी आता तिच्यात ठेवू शकते पण मिळत पण नाही ते लेमन गोळीसाठी बुवा म्हणजे जीव जाईल त्या घरात परिस्थितीत घरात अन्न होतं आता काय भरपूर खातो आपण काय कमी आहे बाबा 5-5 भाज्या खातो सोना खातो घरात आयुष्य काय वाढला सोना खातो बुवा पण आयुष्य जर 70-80 वर्ष होतं आयुष्य आता 60 वर येईला हळूहळू 50-20 च्या माणसा 15 वर्षाच्या पोरग्यात हॅटॅक येतात 20 वर्षाच्या मुलाला हॅटॅक येतो कशामुळे याचा काय खातो ना तर विषारी भेसळ 80 वर्षाचा माणूस आजही थंडाने गुडीवर मारता आंब्यावर चढता कलमावर चढता आणि आता जो पोरगो वाय जसं चल लोकांच्या काय दम लागत माका जपणारा देणारे काय तुका झाला का झाला का हवाळे लागता म्हणतात घ्या ना ती स्वयं स्वयं आता मोबाईल मध्ये मेले ही नवीन पिढी मोबाईल मध्ये पास झाली तुमच्या काळात मोबाईल नव्हतो आता येलो मोबाईल ही आता 15 वर्षाची मुलगी रात्री 12 वाजता फोन करतो आई वडिलांवर लक्ष आहे का आई वडिलांचं रात्री 2:30 वाजता फोन समोरच्या हॅलो हे काय करत आई वडील झोपले मग तो समोरसून विचारणार हॅलो मी येतोय पाटला जरा घेतो आई काय करता तू विचारतो मग ही सांगतली आई झोपल्या बाबा काय करत मी सांगणार आई झोपल्या बाबा खात होत तेव्हा छप्प ह्या घडता
पण तुका पटला म्हणून तो हसता तो बघा ह्या घडता मग ती सांगणार ये तू ये पटला जरा ना वाकडे शिंगाची आमची मस्त डोळा वाकडे शिंगाची मस्त गुणाकता पाय बघू पाय ठेवू नका मस्त शिंकू म्हणजे ही परिस्थिती आता बघा या मोबाईल मुळे बघा आजची परिस्थिती आहे जवान मुलगा आज फॅशन मध्ये गुंतलाय फॅशन करा पण हिंदू धर्माला साजेशी करावं मग अशी विषय आला मुलीने सुद्धा कपडे घालावे पण हिंदू धर्माला आपला कुळाचाराला सोगऱ्याचे घालावेत ना खेकाची चिंता आजकाल बोन सांगितलेल्या फाटक्या दर जास्त पेंटिंग जीन्स पॅन्ट जी फाटलेली आहे भोका ढोकरात फाटलेली आहे तिचे 2000 किंमत आणि ती चांगली आहे ना घटमूट व्यवस्थित ती 700 रुपये असते आणि ते फाटलेली मी भोका तिथं जास्त कशा बघते कुवा काय काय मी पोहा बघितलेले ते दुकानाच्या समोर स्टॅच्यू लावलेले असतात कपडे घालून स्टॅच्यू म्हणजे पुतळे काय काय पोहा बघ अरे बाबू का झाला काय गेले अरे तो पुतळा तब्येत काय सुद्धा अरे पुतळा त्या काय सांगायचा अरे मेला पुतळा तुका काय लावायचा ना पुतळा म्हणजे ही परिस्थिती वाचण्याच्या आधी गेलेली ही पिढी वाचण्याच्या आधी म्हणून आयुष्य कमी झालं व्यसनातील झाली आयुष्य कमी झालं आई वडिलांचं ऐकले नाही आयुष्य कमी झालं दारू सिगरेट गुटखा ह्याच्यात नादाला लागले जुगार ह्याच्या नादाला लागले मोबाईल जरूर वापरा आई वडिलांनी घेऊन दिलाच पाहिजे काळाची गरज आहे पण तोच मोबाईल या मोबाईलला काय घात केलं महेश आज कुटुंबामध्ये आईकडे मोबाईल बापाकडे मोबाईल मुलीकडे मोबाईल मुलग्याकडे मोबाईल मुलगो ह्या कोपऱ्यात आई त्या कोपऱ्यात बापूस तिकडे दुसरं मुलगी तिकडे कोणाचं कोणाशी बोलणं नाही जो तो आपलं चोळता अरे पण बोला तरी चर्चा संपली संवाद चर्चा एकमेकाशी बोलणार संपलं हो ह्याच्यातच मी संध्याकाळ झाले मॅसेज ह्याच्यातच संपली आयुष्य ह्याच्यात बर्बाद झाले म्हणून नवीन पिढीला सांगतो मोबाईल वापरा रे चांगले ते बघा अरे 25,000 मोबाईल आपला बाप लोकांची कलमा पाणी शिंपान लोकांची कलमाचं काम करून मोलमजुरी करून 25,000 मोबाईल मुलीला किंवा मुलग्याला घेऊन देतो आणि स्वतःचा बाप मात्र गरीब बाप 700-800 रुपयाचा नोकिया पीस वापरतो 8 दाबल्या 9 भारी तर 9 दाबल्या इतके फोन जातात ते परत पाठीत येत नाही तोच बाप 800 रुपयाचा मोबाईल वापरतो आणि पुरगीला किंवा मुलग्याला किंवा पोरगीला 25-30,000 मोबाईल घेऊन देतो त्या बापाचे उपकार कधी विसरू नको हो कधी विसरू नका फुकट जाईल ते जीवन होईल ना दाढी 3 रुपयाचा ब्लेड सुपर मॅट बाप घेता 3 रुपयाचा ब्लेड 8-8 दाढीओ करता 6-6 दाढीओ करता आणि त्याला मुलीला किंवा मुलग्याला हे 200 रुपये घे आणि जा बाजारात सलून मध्ये तुला हवे तसे केस काप तो पोरगो जाता हय कोंबो काढता हय तुरो काढता हे 2 वापे ढगवता हयसून येऊ कोंब्याची हारू काढता काय रसोड आणणार का कोण तो आंध्रे रसोड तू वेस्ट इंडियन तो आंध्रे रसोड काय तू काय तुका झाला काय तुका हे ना लाकून घेतले आजची गाडी त्याच्या चित्त्यात पडली पण बाबू ह्या हो या करूको या हे आजूबाजूचा कराड कापून घेतलं बरं केलं ठीक आहे तुका आता शोधता ठीक आहे तरुण पण आहे ठीक आहे आम्ही त्यांना राग येणार आमचा कदाचित राग येणार पण बाबा तरुण पण आहे तुम्ही करा पण मर्यादित राहा संस्कार मर्यादित राहा आपली परंपरा जपा बाबा आपला बाप कोण होता त्याची जाणीव ठेवा आपली आई कोण त्याची जाणीव ठेवा आई आई आता आमच्या बुवा मला आई आता नाही त्यावेळी माझ्या मगाशी सांगतो ना प्रत्येक बाबीत मी माझ्याकडे पेटी नव्हती ना तेव्हा स्वतःच्या गळ्यातला मंगळसूत्र घालून घाण ठेवून माझ्या आईने त्यावेळी मला 27,000 पेटी त्यावेळी घेऊन दिलेली मला आई मंगळसूत्र घाण ठेवून परिस्थिती नव्हती विनोद चव्हाण नाव तुझं बुवा ना तुझ्याकडे पेटी नाही ना मंगळसूत्र मी घाण ठेवणार तिने ठेवलं पेटी घेऊन दिली
आज तीच माझी आई जिवंत नाही आहे. आज माझं एवढं नाव महाराष्ट्रात आहे तुमच्या आशीर्वादाने, पण ती माझं नाव बघायला माझी आई 15-16 वर्षापूर्वी गेली. ती असती जर म्हणून आईचं मूल कधी कळते? आता कळते, आता डोळ्यातून पाणी येते. पण तेव्हा जिवंतपणी नाही हो. काय आयन केलं तर काय ना बापाशी मगाशी बुवा बोलले ना, काय केलं माझ्यासाठी? दारू पिऊन येणार होऊन माझ्यासाठी काय केलं? अरे तुझ्या काही केल्यानंतर त्यांना सांगायचं का बापाशी? तुझ्यासाठी तू जन्म घेण्यासाठी त्याच्यावर त्यांना काय केक केलं असतं तुला सांगायचं तर तू मच्छी केल्या. त्यांना जर ती तेवढे केलं नसता तर जन्म चालू नसतो. या त्या सांगायचा का? म्हणजे स्वतःचा बाप त्या दिवशी स्वतःचा मुलगा बापाचा चप्पल घालून फिरायला लागला की त्या दिवशी समजायचं बापाची इज्जत त्या मुलं गेली. म्हणजे बापाचा आई वडले वडील तरी माणसाचा चप्पल लहान मुलाला कधीच घालायचा नसता ही संस्कार आहे. आजकालचे पोरांना काय वयस्कर माणसाच्या अगोदर पाय लागला ना बुवा पाय पडायचे ना आम्ही पाय लावलं ना सॉरी हा आता काय गुडदळून जातो बर अरे सुनबाई समोर सासरो 80 वर्षाचं सासरो रे बिचारा जमिनीवर बसला सुनबाई पुढे येणार शिकलेले ना ती खुर्चीवर बसणार डोपरा डोपरा ठेवून काय म्हणतात कसा काय बाकी काय अरे पाय अजून तरी थांबवतो खुर्चीवर 80 वर्षाचा माणूस तो जमली आणि तू खुर्चे लढाक 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 काय कसं काय काय तू अरे तुम्हाला मुलींना राग येईल कदाचित मी चेष्टा करत नाही पण हे घडता कुठेतरी संस्कार काहीतरी मर्यादा ठेवा. अरे तू वडीलदारी माणूस आहे आई आहे आता मला सांगा बुवा घडायचं घडतंय सांगा प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर मला अशी बुवा काय फटकट बोलले 40-45 वर्षाचे झाले त्यांनी लग्न ज्यांची जमाक नाही त्यांचा काय असा काहीतरी विषय मगाशी काढले नाही पण 45 वर्षाचा लग्नाचा एखाद्याचा जमला काय ते चेष्टा करतात बावडे जाऊन बायका काय मिळाली तर काय आला काय फटाकडी पोरगी मिळाली वंचित विषय ना तो काय फटाकडी पोरगी काय पोरगी गावले आयटम ऍ फटाकडी दुसरी सांगितली काष्टी फटाकडी लापडाचा होता बो पण 45 वर्षा झाली त्याचा लगीन जमला बो. आता मी बघतोय या फिरतय ना 50-50 वर्षाची माणसं झालेली आहेत लगीनच होत नाही कारण मुली नाही भेटत कारण वंशाचं देव मुलगोच होयो मुली आमका नको असे म्हणणारे लोक या जगात झाले बोवा. म्हणून आज 1000 मुलगे जन्माला आले 1000 मुलगे जन्मा गेले ना त्या ठिकाणी 500 मुली जन्माला येतात या प्रमाणाला 100 मुलगे महेश 100 मुलगे समजा जन्मा केले देवगडात तर त्या ठिकाणी मुली किती 10 फक्त मुली का 10 मुली 100 मुलगे उद्या लग्नाक झाले मोठे येले मुली किती 10 नवरे किती भागले 10 90 दांडेकरण करायचा का लोकांच्या लग्नात नेऊन नाचायचा का पार्टी जायचा टम टम त्यांनी ते काय करायचं बघा. म्हणून मुलगी एक प्रामाणिकपणे या भजनाच्या माध्यमातून सांगतो मुलगी आणि मुलगा ह्याच्यात फरक करू नका. 100% पहिला आई वडिलांना जरा जरी त्रास झाला तर पहिला डोळ्यात पाणी कोणाच्या येणार तर त्या मुलीच्याच येणार मुलग्याच्या नंतर येणार. मुलगी आहेत त्यांनी रागू नको पण पहिला पाणी ना डोळ्यात मुलीच्या देतो पहिली धावून जर बातमी लागली माझा आई बाप आधारी धावत येणार की पहिली मुलीच येणार मुलगो येणार पण लेट येणार कारण कॅलेंडर बरोबर असतात तिका कॅटरिना कैफची परवानगी घेतल्याशिवाय ती येऊ शकत नाही. मुलगो तिला विचारावं लागेल लक्ष्मी नाती काय गो बाबा खोकतच नाही हातरून घातलं नाही काय बघून येऊ का मग तिचे परमिशन मिळणार तेव्हा तो झील स्वतः तो झील बघू जाणार. पण मुलगी हातातला काम टाकून आई बापाला जरा खर्च आटला तरी पहिला पाणी डोळ्यात येऊन ती मुलगी बघू जाणार. म्हणून ज्याला मुलगी नाही आमका मुली नाही बुवा तुमका मुली नाही आम्ही कर्मदळे गेली तुम्ही पण आता आता काय सगळं राहुलं आता विषय संपलो तुमचं संपलो माझं संपलो आता आम्ही रामकृष्ण काय डोंगर
कन भर हे देवगड हे असं स्थान आहे पर्यटन स्थळ काय डोंगर काय हिरवळ काय झाडी कोकण भर आम्ही ओके मध्ये हो राहतोया देवगड भूमीवर दक्षिण काशी तीर्थक्षेत्र कुणकेश्वर कुणकेश्वराची कुणकेश्वराची जत्रा Thank you.
आंगणेवाडी माझी काय भराडीची माताची कृपा काय जत्रा भरते बघा हे कुठे नाही कुणकेश्वराची जत्रा हे बघायला डोळे दिपावतात हे कुठे नाही अन्य जगात हे फक्त माझ्या कोकणात आहे म्हणून म्हणतो बघा कोकणामध्ये आपला जन्म झाला आमच्यासारखे भगवान आहोत आम्हीच आहोत म्हणून एकदा या कोकणासाठी आपण टाळ्या वाजवू एकदा कोकणासाठी कोकणासाठी Yeah.